राष्ट्रवादीतल्या संघर्षाची. अजित पवारांच्या आरोपांना शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. भाजपसोबत जाण्याची आमची कधीच भूमिका आम्ही घेतली नाही, आमची इच्छाही नव्हती, असं म्हणत शरद पवारांनी अजितदादांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. तुम्ही सरकारमध्ये सहभागी व्हा, मी राजीनामा देतो, असं शरद पवार म्हणाले होते, असा आरोप अजित पवारांनी केलेला होता. मला वाटतं 1 मे होता, ते यांना माहिती नाही. आणि मला बोलून सांगितलं की बाबा आता सरकारमध्ये त्या ठिकाणी जावा, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. आणि 1 मे होता, काहीतरी पुस्तकाचं प्रकाशन होतं नवीन. एक मिनिट. परंतु 1 मेला आम्ही अनेक जण कुठं कुठं झेंडावंदन वगैरे कार्यक्रम, कामगार दिन असतो आणि झेंडावंदन असतं, महाराष्ट्र दिन म्हणून 2 तारखेला तो कार्यक्रम झाला. 2 तारखेला यांना कुणालाही कुणाला माहिती नाही, घरातल्या फक्त चौघांना माहिती होतं आणि ते राजीनामा देणार होते. तशा पद्धतीने राजीनामा दिला. 15 लोकांची कमिटी तिथंच जाहीर केली आणि त्यांनी बसावं आणि अध्यक्ष निवडावा. मी राजीनामा देतो म्हणायचं कारण काय, पक्षाचा अध्यक्ष नाही होतो, सामूहिक निर्णय झालेला होता. सामूहिक निर्णयाच्या बरोबर ते वेगळं राजाच्या संबंधीचं कारण नव्हतं. स्वच्छ आमची भूमिका होती की भारतीय जनता पार्टीच्या बरोबर राहायला नको, त्यांना बोलून सांगायची गरज नव्हती. मला स्वतःला माझा निर्णय घेण्याची कुवत आहे. दरम्यान मी अजित पवार गटाला बैठकीसाठी बोलावलं नाही, असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांचे आरोप खोडून काढलेले आहेत. सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर शरद पवारांनी आम्हाला चर्चेसाठी बोलावलं होतं, असा दावा काल अजित पवारांनी केलेला होता. मला एक सांगा की 2 जुलैला जर घेतलेला निर्णय आवडलेला नव्हता तर 17 जुलैला 15 दिवसांनी आम्हा मंत्र्यांना सगळ्यांना चव्हाण प्रतिष्ठानला बोलवलं, तुम्ही सगळ्यांनी बघितलं. मग जर निर्णय आवडलेला नव्हता तर बोलवलं कशाला? आम्हाला सांगितलं की पहिल्यांदा मंत्री या, दुसऱ्या दिवशी सगळे आमदार या. आमदार जरा घाबरत होते पण मी सगळ्या आमदारांना घेऊन गेलो, सगळे बसले, चहा पाणी झालं. त्याच्यामध्ये तिसऱ्या दिवशी त्यांच्याबरोबर काही 7-8 जण आहे राहिले, त्यांच्याशी चर्चा होणार होती आणि पुन्हा सगळं सुरळीत होणार होतं हे आम्हाला सांगितलं गेलं. गाडी ट्रॅकवर आहे असं आम्हाला काय काही जणांच्याकडनं कळायचं. माझ्याकडनं कधी बोललं नव्हतं. मी पक्षाचा अध्यक्ष होतो, पक्षाच्या कोणत्याही सहकार्याला कुठल्या प्रश्नाच्या संबंधी माझ्याशी सुसंवाद ठेवण्याचा अधिकार होतो. आमचे अनेक वेळेला अनेक लोक होत होते पण ज्या काही मागण्या केल्या त्यासंबंधीची चर्चा झाली नव्हती असं मी म्हणत होतो. चर्चा झाली आणि ते ज्या रस्त्याने जे जाण्याचा विचार करत होते तो विचार आम्हा लोकांना किंवा जन्मांसात आम्ही जे काही शब्द दिले त्याच्याशी सुसंगत नव्हतं. लोकशाहीमध्ये कोणालाही कुठूनही निवडणूक लढवण्याचा अधिकार असतो, त्यामुळे त्यांनी जनतेसमोर भूमिका मांडावी असं वक्तव्य शरद पवारांनी केलेलं आहे. काल अजित पवारांनी बारामतीसह 4 लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली होती, त्यावरून शरद पवारांनी हे प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्याला तर आपल्याकडे असणाऱ्या आता 4 जागा बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड ह्या तर आपण लढवणारच आहोत. परंतु त्याच्याचबरोबर इतर पण काही जागा ज्या उंबाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहेत, त्याच्यात पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद जिथं असेल तिथं भाजप आणि शिंदे साहेबांशी चर्चा करून आपल्याला सीटांचा वाटप त्या ठिकाणी करायचंय. पेपर कोणत्याही मतदारसंघामध्ये कोणताही पक्ष असा कार्यक्रम घेऊन अशी भूमिका घेऊन लोकांच्या समोर जाऊ शकतो आणि त्यामुळं वाजवंशी मतदारसंघ असेल किंवा अन्य मतदारसंघ असतील त्या ठिकाणी अन्य पक्षाच्या घटकांना अन्य विचारांना त्यांची भूमिका जनतेच्या समोर मांडायचा त्यांचा अधिकार आहे. माझ्या पक्षाचे अध्यक्ष इथं बसले, ते ज्यांना तिकीट देतील सांगतील
तो विरोध त्या ठिकाणी नसे. 2004 मध्ये भाजप सोबत युतीला माझा नकार होता असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलेलं आहे. काल प्रफुल्ल पटेलांनी 2004 मध्ये प्रमोद महाजनांमुळे युती फिसकटली असा गौप्यस्फोट केलेला होता त्यावर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलंय. प्रमोद महाजनला वाटलं की माझा इम्पॉर्टन्स दिल्लीमध्ये जे आज मी निर्विवाद नेता महाराष्ट्राचा आहे आणि शरद पवार जर आमच्या बरोबर आले तो आमचे नेते श्रेष्ठी शरद पवारांची जास्त ऐकेल माझी कमी ऐकेल म्हणून त्यांनी बाळासाहेब ठाकरेला हे लीक करून दिली गोष्ट. बाळासाहेब ठाकरेंनी आडवे तिडवे काही स्टेटमेंट दिले आणि 2004 मध्ये ते होणारी युती आपली फिसकटली. आपण भाजपसोबत गेलं पाहिजे, अटल बिहारी वाजपेयी यांच्याबरोबर गेलं पाहिजे हा अत्यंत आग्रही विचार त्यांनी भाजपसोबत मांडला आणि अनेक वेळेला त्या तासनतास ते सातत्याने सांगत होते. पण ती गोष्ट मला स्वीकारणं शक्य नाही हे मी सांगितलं. एवढंच नव्हे तर तुम्हाला जायचं असेल तर माझा काही गैरसमज होणार नाही, तुम्ही हा निर्णय घेऊ शकता असा सल्ला हा मी त्यांना त्या ठिकाणी दिला. पण ते अतिशय आग्रही हेच होते की माझ्यासह राहायचं. पण शेवटी माझा नकार बघितल्याच्यानंतर ते थांबले. पहाटेचा शपथविधी पक्षधोरणाचा भाग नव्हता, त्यावेळी भाजपसोबत जाण्याचं धोरण नव्हतं. शरद पवारांनी स्पष्टीकरण देत अजितदादांवर निशाणा साधलेला आहे. काही वेळा सहकाऱ्यांना मोठेपणानं माफ करावं लागतं असं वक्तव्य करत अजितदादांना याआधी माफी दिल्याची आठवणही शरद पवारांनी करून दिलेली. पक्षामध्ये घेतलेले निर्णय ते निर्णय बाजू असून कुणी पहाटे जाऊन शपथविधी घेत असेल तर तो शपथविधी पक्षाच्या धोरणाचा भाग होता असं म्हणता येणार नाही. आणि तसं कुणी म्हणलं तर त्याच्याकडे फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही. प्रफुल्ल पटेल यांनी पुस्तक लिहावं आणि पुस्तकामध्ये घोटाळ्यावर लिहावं शरद पवारांनी हा जोरदार पलटवार केलेला आहे. दिल्लीतील जप्त झालेल्या घरावर सुद्धा पटेलांनी लिहावं असा टोला शरद पवारांनी लगावलाय. याशिवाय सिंचन घोटाळ्याचे आरोप कुणावर झाले असा सवाल विचारत अजितदादांवरही निशाणा साधलाय. आणि काही लोक वर्ष सोडून का जातात याच्यावर पुस्तक त्यांनी एखादा शास्त्र द्यावा. त्यांच्या घरामध्ये ईडीचं ऑफिस आलं असं ऐकलं नव्हतं, त्याच्याबद्दलचा सुद्धा शास्त्र द्यावा. आज दिल्लीचं जे मुंबईचं त्यांचं घर आहे ते एकंदर घरापैकी किती मजले ईडीनी ताब्यात घेतले आणि का घेतले हेही शास्त्र त्या पुस्तकामध्ये द्यावा. आम्हा सगळ्यांच्या